नमस्कार, सर्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 23 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील खरीप पेरणीची वाटचाल आता 2 लाख हेक्टरच्या दिशेने सुरू आहे. सोबतच संगमनेर, पारनेर, नगर, श्रीगोंदे, कोपरगाव, श्रीरामपूर आणि जामखेड तालुक्यातून पेरणीनंतर सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटो पीक उगवले नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्यानुसार कृषी विभागाने न उगवलेल्या बियाण्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळ येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी मयत मुलीच्या आते भावाला अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती देत आहेत सुखदेव फुलारी. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे वय वर्ष 9 या अल्पवयीन मुलीच्या खुनाचे रहस्य उलगडले असून तिच्याच आत्या भावाने तिचा खून केल्याचे निष्पन्न झालेले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी दिलेली आहे. अल्पवयीन मुलीचा रविवारी सकाळी झोपेत संशयास्पद मृत्यू झाला होता. घरच्यांनी सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याचा बनाव निर्माण केला होता. तथापि मृतदेहाचे नगर येथे शवविच्छेदन केल्यानंतर श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी अभिप्राय दिल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध 302 गुन्हा नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. शेवटी सौंदाळा येथे मामाकडेच राहत असलेला आणि या घटनेत सुरुवातीपासूनच संशयित असलेला मयत मुलीचा आत्याचा मुलगा आप्पासाहेब नानासाहेब थोरात याला LCBच्या पथकाने पोलिसी इसका दाखवताच त्याने वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली. तरी खुनाचे कारण आणि त्यामागील हेतू मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही. रविवारी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सोमवारी दिवसभरात एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. दरम्यान सायंकाळी 11 अहवाल निगेटिव्ह आले. उर्वरित 115 अहवालांची प्रतीक्षा आहे. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे शिक्षक दाम्पत्यांना चांगलेच महागात पडणार आहे. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. गतवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये चुकीची माहिती देऊन पती पत्नी एकत्रीकरण या संवर्गात बदली करून घेणाऱ्या 50 गुरुजींना आता चांगलेच मागात पडणार आहे. या शिक्षकांना बदली नियमातील तरतुदीनुसार आता एक वेतनवाढीला मुकावे लागणार असून येणाऱ्या बदलीच्या प्रक्रियेत शेवटचा संवर्ग असणाऱ्या विस्थापित शिक्षकांच्या रॅन्डम राऊंडमधून पुढील बदलीसाठी अर्ज करावा लागणार आहे. मात्र या कारवाईसाठी शिक्षण विभागाला तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागला. चुकीची माहिती देणाऱ्या 50 शिक्षकांमधील निम्मे शिक्षक हे कोपरगाव आणि श्रीगोंदा तालुक्यातील आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव निपाणी वडगाव रस्त्यावर दोघा मोटरसायकलस्वारांकडून पोलिसांनी गावठी कट्टा हस्तगत केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एक जिवंत काढतूस मोटरसायकल जप्त केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या गारगाव मंडळ अधिकाऱ्यांसह महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांनी शिवीगाळावर धक्काबुक्की केली. संगमनेर तालुक्यातील घरगाव जवळील मुळा नदी पात्रातून होणारी बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी हे पथक केले होते. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.